नमस्कार. एक्झाम टिप्स अँड ट्रिक्सच्या या तिसऱ्या पार्टमध्ये मी डॉक्टर मंगेश कदम आपलं स्वागत करतो. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेचा टाइम टेबल कशा प्रकारे बनवायचा, जेणेकरून परीक्षेच्या पिरियडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रकारे प्रिव्हिजन करता येईल आणि परीक्षेमध्ये छान प्रकारे आपल्याला आठवेल सुद्धा. तर आपण सर्वजण परीक्षेचा टाइम टेबल करतो, पण टाइम टेबल करताना काही सायंटिफिक मेथड वापरत नाही. अभ्यासाचा शेड्यूल कसा असावा, कोणता सब्जेक्ट नंतर कोणता सब्जेक्ट करावा, हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर टाइम टेबल मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे काय, तर एका वेळी दररोज एका वेळी एका सब्जेक्टचा अभ्यास करायचा. समजा तुम्ही दररोज संध्याकाळी 6 ते 7 अभ्यास करताय, तर 6 ते 7 अभ्यास दररोज हा मॅथ ह्या सब्जेक्टचाच करायचा, किंवा कोणता एक सब्जेक्ट जो तुम्ही सब्जेक्ट ठरवाल त्याचाच. तर रोज एका वेळी एकाच सब्जेक्टचा जर का अभ्यास केला तर काय होतो की ब्रेन प्रिपेअर्ड असतो त्या सब्जेक्टचा अभ्यास करण्यासाठी. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तर आपल्याला माहित नसतं आपण कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करणार आणि आपल्या मेंदूला पण माहित नसतं. मग अशा वेळेस काय होतं की सुरुवातीला अभ्यासाला बसल्यानंतर पहिले 5 ते 10 मिनिट आपला अभ्यास बोरिंग होतो. कारण का की ब्रेन ट्यूनअप नसतो अभ्यासासोबत. आपलं शरीर तर पुस्तक वाचत असतं किंवा नोट्स रीड करत असतो आपण, पण ब्रेन ते ऍक्सेप्ट करत नसतं. ब्रेनला ट्यूनअप व्हायला थोडासा वेळ लागतो. तर तेच तुम्ही टाइम टेबल बनवताना अशा प्रकारे बनवला की रोज एका वेळी एका सब्जेक्टचा अभ्यास करणार, म्हणजे तुमच्या ब्रेनला ही क्रिस्टल क्लिअर आहे किंवा अगदी माहिती की 6 ते 7 म्हणजे काय मॅथ ना. तर मग ब्रेन काय करतो, 5:30 वाजल्यापासूनच मॅथच्या संदर्भातले जेवढे काही नोट्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, डाऊट्स आहेत, किंवा होमवर्क आहे, किंवा महत्वाचे क्वेश्चन्स आहेत, हे सर्व बॅक ऑफ द माइंड आणून ठेवतो. आणि जेव्हा तुम्ही 6 वाजता अभ्यासाला बसता तर पटपट पटपट त्या गोष्टी ब्रेन ऍक्सेप्ट करतो आणि ब्रेन आपल्याला प्रॉपरली ट्यूनअप करतो. मग 7 ते 8 दुसरा सब्जेक्ट, 8 ते 9 दुसरा सब्जेक्ट. तर रोज अशा प्रकारे तुम्ही सिस्टमॅटिक प्लॅनिंग केली की एका वेळी एकच सब्जेक्टचा अभ्यास डेली करायचा, म्हणजे ब्रेनची कंडिशनिंग होऊन जाते. आणि एकदा तशी कंडिशनिंग झाली की तुमची ब्लँक रीडिंग होणार नाही किंवा तुम्हाला अभ्यास करताना बोरिंग वाटणार नाही. तर ब्रेन प्रिपेअर्ड असतो. शक्य जर का झालं तर अभ्यास करण्याची जागा पण फिक्स ठेवा, म्हणजे त्या जागी गेलं की ऑटोमॅटिक ब्रेनला सर्वांच्या सर्व गोष्टी छान प्रकारे पटापट आठवतात की अरे 6 वाजले ना आपल्याला अभ्यास करायचा, मॅथचा अभ्यास करायचा. याचा दुसरा फायदा असा असतो की बरेच वेळा आपण आळस केला किंवा आपण केअरलेसपणा केला किंवा टाइमपास करत बसलो, तर ब्रेनला माहिती आहे की 6 वाजता आपल्याला मॅथचा अभ्यास करायचा. तर ब्रेन तुम्हाला सारखं इन्स्ट्रक्शन देत राहतो की 6 वाजता वाजत आहे तर आपल्याला मॅथचा अभ्यास करायचा आहे, मॅथचा अभ्यास करायचा आहे. तर या ब्रेनच्या इन्स्ट्रक्शन आपल्याला आळस झटकायला मदत करतात आणि आपण आपल्या टाइम टेबलला प्रॉपरली स्टिकअप राहतो किंवा टाइम टेबल योग्य प्रकारे आपण फॉलो करतो. तर अटेम्प्ट टू स्टडी द सेम सब्जेक्ट ऍट सेम टाइम ऍट द सेम प्लेस ईच डे, तर ब्रेन त्यासाठी प्रिपेअर झालेला असतो. अभ्यास करताना दुसरी महत्वाची अडचण असते बऱ्याच विद्यार्थ्यांची की ब्लँक रीडिंग होते, किंवा अभ्यास करताना डोक्यामध्ये खूप सारे विचार येत राहतात, अभ्यासाव्यतिरिक्त बाकी सर्व विचार येतात. तर ही गोष्ट कशी हँडल करायची, तर आपला ब्रेन जो आहे तो सुपर कॉम्प्युटर आहे. आपल्या डोक्यात जे विचार येतात, अभ्यासाचे विचार असू द्या किंवा अभ्यासाव्यतिरिक्तचे विचार असू द्या, ते कोण आणतं, तर मेंदू चालतो. तर जेव्हाही तुम्ही अभ्यासाला बसाल तर मेंदूला एक सिम्पल इन्स्ट्रक्शन द्यायची की आता मी 6 ते 7 वाजेपर्यंत अभ्यास करणार आहे, मला फक्त फक्त अभ्यासाचे विचारच डोक्यात आणायचे आहेत आणि 7 वाजता मी अभ्यास संपेल. अशा प्रकारे जर का ब्रेनला तुम्ही इन्स्ट्रक्शन दिली प्रॉपर शब्दामध्ये शांतपणे, आणि ही इन्स्ट्रक्शन देण्यासाठी फार फार 2 ते 3 सेकंड लागतात. एकदा तुम्ही ब्रेनला इन्स्ट्रक्शन दिली की ब्रेन ती इन्स्ट्रक्शन तंतोतंत फॉलो करतो आणि तुमच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त अभ्यासाचेच विचार येतील, बाकी कोणतेच विचार येणार नाही. पण काय होतं की आपण अभ्यास करताना ब्रेनला अशी इन्स्ट्रक्शनच देत नाहीत. मग ब्रेन काय करतो की ब्रेनची कॅपॅसिटी तर खूप जास्त आहे, मग बाकी सर्व अवतीभोवतीचे विचार आणतो. कोणी काय आपल्याला बोलतंय, टीव्हीवर काय चालू आहे, किंवा एकट्याच्या पुढे आपण काय केलं, किंवा कोणत्या मित्रासोबत फोन केला आला होता, किंवा बाकीच्या सर्व गोष्टी. तर ह्या सर्व थॉट प्रोसेस चालूच असतात आणि त्यामध्ये अभ्यासाची एक थॉट प्रोसेस ऍड होते आणि मग विचारांचा गोंधळ होतो आणि अभ्यास आपल्याला कंटाळवाणा वाटतो. तर ब्रेनला साधी सिम्पल एक इन्स्ट्रक्शन दिली की मला 6 ते 7 वाजेपर्यंत मॅथचा अभ्यास करायचा आहे, तर माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त मॅथचेच विचार येऊ दे, तर ब्रेन ऑटोमॅटिकली ती गोष्ट फॉलो करेल. आपला ब्रेन हा एवढा एक्सलंट आहे की आपण झोपेमध्ये जरी कमांड दिलेली असेल तर ब्रेन फॉलो करतो. आपण रात्री झोपताना सांगितलं की मला उद्या 5:45 उठायचं आहे, तर ब्रेन आपल्याला बरोबर 5:45 उठतो. का, तर आपण ब्रेनला इन्स्ट्रक्शन दिलेली असते. तशीच इन्स्ट्रक्शन अभ्यास करताना प्रत्येक वेळेस ब्रेनला द्यायची, जेणेकरून ब्रेन आपल्याला बाकीचे बिनकामाचे सर्व थॉट्स बंद करेल आणि फक्त अभ्यासाचे थॉट्स क्रिएट करेल. त्यानंतर अभ्यासाची वेळ कोणती असावी, तर मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं स्टेट डिपेंडेंट मेमरी. तर अभ्यासाची वेळ ही कधी पण दिवसाची जास्तीत जास्त वेळ असावा. याचा अर्थ असा नाही की रात्री अभ्यास करायचा नाही, तर रात्री पण आपण 10-11 वाजेपर्यंत अभ्यास करू शकतो. तर रात्री कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा, तर जे विषय अगदी सोपे आहेत, जे विषय तुम्हाला आवडीचे आहेत, तर ज्या विषयांना आपण स्लीप ऑन टास्क म्हणतो, तर हे स्लीप ऑन टास्क रात्री का करायचे, तर जेणेकरून त्या कामासाठी आपल्याला ब्रेनची जास्त अलर्टनेसची गरज नाही आहे किंवा ते खूप इंटरेस्टिंग
आहेत आणि सहजपणे होतात. दिवसा ब्रेनची जी कॅपॅसिटी असते ज्ञान ग्रहण करण्याची किंवा ग्रास्पिंग कॅपॅसिटी, दिवसा ब्रेनची कॅपॅसिटी मॅक्सिमम असते. तर अशा वेळेस कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट्स, अवघड सब्जेक्ट्स, रिव्हिजन या गोष्टी अभ्यासायच्या. आणि रात्रीच्या वेळेस एकदम सोपे सुटसुटीत सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला खूप छान प्रकारे समजलेले आहेत किंवा आवडीचे, हे सब्जेक्ट्स रात्री संध्याकाळच्या वेळेस अभ्यास करायचे. आणि अभ्यास करताना किंवा स्टडीचा टाइम टेबल बनवताना स्टेट डिपेंडेंट मेमरीज लक्षात ठेवायच्या की आपली परीक्षेची वेळ कोणती असेल, सकाळी 10 ते 1 आहे का किंवा 2 ते 5 आहे का. तर त्यावेळेस आपला अलर्टनेस आणि मेंदूला त्यावेळेस अभ्यास करण्याची सवय ही आत्तापासून लावली तर परीक्षेमध्ये तुम्हाला सहजपणे सर्व गोष्टी आठवतील. स्टेट डिपेंडेंट मेमरीमध्ये या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झालेल्या आहेत. त्यानंतरच्या टाइम टेबल मध्ये सर्वात महत्वाचा घटक इंटरफरन्स. असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांना अभ्यास करताना एका विषयाचं कन्सेप्ट दुसऱ्या विषयामध्ये कन्फ्यूज होतात, किंवा एखाद्या सायंटिस्टची नाव आहे ते कन्फ्यूज होतं, किंवा डेट ऑफ बर्थ आहे, इयर आहे, इन्व्हेन्शन आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कन्फ्यूज होतात. ज्याला की आपण म्हणतो की या सब्जेक्टचं सिलेबस त्या सब्जेक्टमध्ये मिक्स होणं किंवा इंटरफरन्स होणं. तर असा इंटरफरन्स का होतो बरं आपल्या डोक्यामध्ये? तर आपण एकसारखे सब्जेक्ट जर का कंटिन्युटीमध्ये अभ्यास केले तर इंटरफरन्स होतो. मग हा टाळायचा कसा? तर इंटरफरन्स टाळायचा म्हणजे काय करायचं की समजा आता एकसारखे सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, हे तीन सब्जेक्ट ओव्हरऑल जर का पाहिलं तर एकसारखे, तिन्हीमध्ये फॉर्म्युले आहेत, सायन्सचे नाव आहेत, बरेच सारे इक्वेशन्स आहेत, बरेचसे सिमिलॅरिटी आहे. मग फिजिक्स नंतर मॅथ वाचलं, मॅथ नंतर केमिस्ट्री वाचलं, तर जे फॉर्म्युले आहेत किंवा जे आकडे आहेत किंवा जे डिजिट्स आहेत हे कन्फ्यूज होतं. तर जे सिमिलर पोलॅरिटीचे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्ट नंतर ऑपोजिट पोलॅरिटीचा सब्जेक्ट वाचायचा. म्हणजे काय की समजा तुम्ही मॅथ जर का वाचलं तर मॅथ नंतर तुम्ही लँग्वेज अभ्यास करा, इंग्लिशचा अभ्यास करा. इंग्लिशमध्ये काही इक्वेशन नसतात, डिजिट्स नसतात, डाटा नसतो, एक काइंड ऑफ लिटरेचर आहे. मग इंग्लिशचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही मॅथचा अभ्यास, फिजिक्सचा अभ्यास करा. फिजिक्सचा अभ्यास झाल्यानंतर सेकंड लँग्वेजचा स्टडी करा. सेकंड लँग्वेज झाल्यानंतर केमिस्ट्री करा. अशा प्रकारे जे अपोजिट पोलॅरिटीचे सब्जेक्ट आहेत तर ते वन बाय वन घ्या. म्हणजे फिजिक्स नंतर लँग्वेज, परत केमिस्ट्री, परत लँग्वेज, परत दुसऱ्या एखाद्या स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर आणखी दुसऱ्या एखाद्या जिओग्राफी वगैरे लाईक दॅट. तर जी पोलॅरिटी आहे सब्जेक्ट ते तुमच्या लक्षात येईल. तुमच्या सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला स्वतः लक्षात येईल की कोणत्या दोन सब्जेक्टमध्ये मला कन्फ्युजन होतं. तर ज्या कन्फ्युजिंग सब्जेक्ट असतात त्यामध्ये तिसरा सब्जेक्ट एक इंटरफर मिक्स करायचा, ऍड करायचा, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जर का अभ्यासाचा टाइम टेबल केला तर अभ्यास तुम्हाला छान प्रकारे लक्षात येईल आणि कन्फ्युजन होणार नाही. तर थोडक्यात काय, सेपरेट द स्टडी ऑफ सिमिलर सब्जेक्ट, कारण का की इंटरफरन्स कमी होईल आणि इंटरफरन्स कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला मेमरी चांगली होईल आणि कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर टाइम टेबल मध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे की अभ्यास करताना, अभ्यास झाल्यानंतर अंदाजे आपला जो कॉन्सन्ट्रेशन स्पॅन आहे त्यानंतर थोडासा गॅप घेणं, 1 मिनिटाचा गॅप घेणं. गॅप घेणं म्हणजे बाहेर चक्कर मारून घेणं किंवा टीव्ही पाहणं किंवा मोबाईलवर पाहणं असं नाही. तर गॅप म्हणजे काय, डोळे बंद करायचे, श्वास येतो कसा जातो कसा यावर 1 मिनिट फोकस करायचं. याचा फायदा काय होईल की आता तुम्ही तुम्ही ब्रेनला इन्स्ट्रक्शन दिली की मला पुढचा 1 तास मॅथचा अभ्यास करायचा आहे आणि मी तो अभ्यास 60 मिनिटांमध्ये संपवणार आहे आणि 60 मिनिटांनंतर मी 1 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. तर ब्रेनला टाइम रिस्ट्रिक्शन आली की आपल्याला हा सिलेबस 60 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. आणि जेव्हाही टाइम रिस्ट्रिक्शन असते तेव्हा ब्रेन चांगल्या प्रकारे काम करतो, इफिशियंटली काम करतो. तर पहिली गोष्ट की ब्रेनची इफिशियन्सी वाढणार, दुसरी गोष्ट की ब्लँक रीडिंग कमी होणार, आणि तिसरी गोष्ट की आपल्याला अभ्यास केल्यानंतर जे रिलॅक्झेशन करायचे ते 1 मिनिटानंतर होणार, म्हणजे आपण फटीक नाही होणार. बरेचसे विद्यार्थी काय करतात की सलग 5-5, 6-7 तास जागच्या जागी बसून अभ्यास करत राहतात. ते 5-7 तास जरी अभ्यास करत आहेत असं त्यांना वाटलं तरी त्यांचा ब्रेन अंदाजे त्यांचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन संपल्यानंतर, म्हणजे अंदाजे 45 मिनिट किंवा 60 मिनिटाचा असेल, तर कॉन्सन्ट्रेशन स्पॅन नंतर स्वतःहून ब्रेक घेतो 1 ते 2 मिनिटाचा आणि मग परत अभ्यासात लक्ष लागतं. तर ब्रेन ऍटो मोड मध्ये जातो, ऍटो ब्रेक घेतो आणि त्या पिरियड मध्ये आपण जे वाचलेलं असतं ती ब्लँक रीडिंग होऊन जाते. आणि ब्लँक रीडिंग झालेली आपल्याला वाचताना लक्षात येत नाही, पण जेव्हा आपण ते आठवतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं, अरे या क्वेश्चन मध्ये हा पॉईंट मला काय आठवत नाहीये किंवा काहीतरी विसरल्यासारखं काय वाटतंय. तर हे असतं ब्लँक रीडिंगमुळे. तर अभ्यास करताना 40 ते 45 मिनिटाच्या जर ब्रेक नंतर आपण एक छोटा 1 मिनिटाचा ब्रिदिंग एक्झरसाइज केली तर ऑटोमॅटिकली अभ्यास आपला खूप छान होईल. तर ब्रेक मध्ये फक्त आपल्याला ब्रिदिंग एक्झरसाइज करायची आहे, शांतपणे डोळे बंद करायचे, श्वास येतो कसा जातो कसा यावर जर आपण फोकस केलं तर नक्कीच आपला कॉन्सन्ट्रेशन स्पॅन पण वाढेल आणि आपल्या अभ्यासात लक्ष पण लागेल आणि आपल्याला थकवा येणार नाही किंवा ब्रेन हँग होणार नाही. अशा प्रकारे जर का तुम्ही टाइम टेबल केला अभ्यासाचा तर नक्कीच तुमचा अभ्यास छान प्रकारे होईल आणि परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला परफॉर्म करता येईल. यामध्ये जर का कोणाला काही डाऊट्स असेल
तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा ईमेल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचा क्वेश्चन टाकू शकता. धन्यवाद. नेक्स्ट सेशनमध्ये आपण अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहणार आहोत.